नमस्कार मित्रांनो, माझे नाव डॉक्टर सुनील साबळे, मी बालरोग तज्ज्ञ आहे. मी हेल्दी चाइल्ड या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. ह्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणाशी लहान मुलांच्या सर्वांगीण आरोग्याविषयी चर्चा करणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे लहान मुलेच ही आपल्या देशाचे भविष्य आहे. जर आपला देश आपल्याला डेव्हलप्ड देश म्हणून जगात प्रसिद्ध करायचा असेल तर आपल्या लहान मुलांच्या आरोग्याविषयी आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी, आणि त्याच्या अनुषंगाने मी हे चॅनल सुरू केले आहे. आज मी आपणाशी लहान मुलांच्या आहाराविषयी चर्चा करणार आहे. आपल्याला माहीत आहे का मित्रांनो, की जगातील जेवढी कुपोषित बालकं आहेत त्यातील एक तृतीयांश बालकं आपल्या भारतामध्ये आहे. 5 वर्षाखालील मुलांपैकी जवळजवळ 45% मुलं हे कमी वजनाचे आहे. आणि असे आढळून आले आहे की लहान मुलांपैकी 70% मुलांना ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी आहे. लहान मुलांची शारीरिक व मेंदूची वाढ पहिल्या 5 वर्षात सर्वात जास्त होते व त्यासाठी योग्य आहाराची गरज असते. जर योग्य आहार मिळाला नाही तर बाळ कुपोषित होऊ शकते, वारंवार आजारी पडू शकते व अभ्यासात कच्चीवर मतिमंद होऊ शकते. मित्रांनो, आपल्याला वाटते की आपले मूल धष्टपुष्ट व्हावे, अभ्यासात हुशार व्हावे, आजारी पडू नये, तर हे व्याख्यान तुम्ही जरूर ऐका. प्रथमतः मी जन्मानंतर ते 6 महिन्यापर्यंत बाळाला कोणता आहार याविषयी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, जन्म ते 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. आईच्या दुधात बाळाच्या शारीरिक मानसिक भौतिक वाढीसाठी सर्व पदार्थ असतात. पाणी पण योग्य प्रमाणात असते, त्यामुळे वरचे पण पाणी देण्याची गरज नसते. आईच्या दुधात रोगप्रतिकार शक्ती असते. जे बाळ फक्त आईचे दूध पिते त्या बाळाला त्या बाळाचे वजन वाढते, मेंदूची वाढ होते, बाळ आजारी पडत नाही. तसेच मोठेपणात जे काही ॲलर्जीचे आजार आहे, लठ्ठपणा आहे, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, हे आजार जी मुलं आईचे दूध पितात त्यामध्ये कमी प्रमाणात आढळून येते. काही घरांमध्ये प्रसूतीनंतर बाळाला मध किंवा साखर पाणी पाजण्याची प्रथा आहे, परंतु ते बाळासाठी धोकादायक आहे. त्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग जुलाब होण्याची शक्यता असते. पहिले 2 ते 3 दिवस जे दूध येते ते घट्ट असते, त्याला चिक दूध म्हणतात. ते बाळाला देणे अत्यंत गरजेचे असते, कारण चिक दुधात प्रतिकार शक्ती असते. चिक दूध जरी कमी असेल तर बाळाला पुरेसे असते. बऱ्याच वेळा पालकांना वाटते की आईचे दूध कमी पडते, तर जर बाळ 24 तासात 6 वेळा पांढरी लघवी करत असेल व बाळाचे वजन वाढत असेल तर बाळाला योग्य प्रमाणात आईचे दूध मिळते असे समजावे. तर बाळाला किती वेळा पाजावे आणि केव्हा पाजावे? तर बाळ जन्मल्यानंतर 1/2 तासाच्या आत बाळाला आईचे दूध पाजावे, आणि जेव्हा जेव्हा बाळ रडेल तेव्हा तेव्हा आईचे दूध पाजावे. यालाच ब्रेस्ट फीडिंग ऑन डिमांड म्हणतात. काही मुलं 1-1 तासात पितात तर काही मुलं 3-3 तासात पितात. तर प्रत्येक बाळ वेगवेगळ्या पद्धतीने पितात. तर जेव्हा जेव्हा बाळ रडतं तेव्हा तेव्हा त्याला पाजावे. बाळाला किती वेळ पाजावे? तर काही मुळे 10 मिनटं पितात तर काही मुळे 20 मिनटं पितात. तर प्रत्येक बाळाचे पिण्याचे वेळेचे प्रमाण हे वेगवेगळे असते आणि ते मातेला ते लवकरच कळून येते. आता स्तनपानामुळे आईला काय फायदा मिळतो? तर असे दिसून आले आहे की स्तनपानामुळे आईला स्तन गर्भाशयाचा जो कर्करोग होण्याची जी शक्यता असते ती खूप कमी होऊन जाते. पाळणा लांबला जातो, गर्भाशय पुरवत होण्यास मदत होते आणि आईचे वजन कमी होते. आता 6 महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध पाजावे, वरचे काही देऊ नये. आता 6 महिन्यानंतर बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अपुरे पडते.
त्यामुळे आईच्या दुधाबरोबर वरचा आहार सुरू करावा लागतो, त्याला पूरक आहार म्हणतात. जर पूरक आहार उशिरा सुरू केला तर बाळ कुपोषित होऊ शकते. आता हा पूरक आहार कसा सुरू करावा? तर मित्रांनो, प्रथम बाळाला पाण्याचे पदार्थ द्यावे, उदाहरणार्थ डाळीचे पाणी, तांदळाचे पाणी, हिरव्या पालेभाज्यांचा सूप, फळांचा रस. एक पदार्थ एकाच वेळी देणे व ते व्यवस्थित पचवायला लागल्यास दुसरा पदार्थ सुरू करणे. एकदा बाळ द्रव पदार्थ पचवायला लागला तर बाळाला थोडे घट्ट पदार्थ देणे, त्याला पेज म्हणतात. उदाहरणार्थ रव्याची पेज, तांदळाची पेज, नाचणीची पेज. तांदूळ, मुगडाळ, गहू, नाचणी समप्रमाणात घेऊन त्याला जर भरडून त्याची पावडर करून हवाबंद डब्यात ठेवणे व त्याचे पेज बनवून पाजावणे. पपया, आंबा, सफरचंद, चिकू, उकडलेली बटाटी, रताळी कुस्करून दिली तर बाळाला व्हिटॅमिन्स, मिनरल्स पण मिळू शकतात. पातळ दाळ भात, पातळ खिचडी असे हळूहळू आपण सुरू करू शकतो. थोडक्यात, प्रथमतः पातळ पदार्थ सुरू करून हळूहळू घट्ट पदार्थ बाळांना द्यावे. 1 वर्षापर्यंतचे बाळ घरातील बनलेले सर्व पदार्थ खाऊ शकतो. अंड्याचा जर विचार केला तर अंड्याचा पिवळा भाग हा 9 महिन्यानंतर व पांढरा भाग 1 वर्षानंतर सुरू करावा. मांसाहार पदार्थ 1 वर्षानंतर सुरू करावे. 1 वर्षाच्या बाळाने आईचे निम्मे तर 2 वर्षाच्या बाळाने वडिलांच्या आहाराचा निम्मा आहार सेवन केला पाहिजे. आता आहार हा कसा असला पाहिजे? तर आहार हा बॅलन्स्ड असला पाहिजे, की आहारामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल योग्य प्रमाणात असले पाहिजे, की जेणेकरून बाळाची व्यवस्थित वाढ व्हावी. आहारात कडधान्य असले पाहिजे, डाळी असले पाहिजे, फळे, हिरव्या पालेभाज्या असली पाहिजे, मोड असलेली कडधान्य असली पाहिजे. मांसाहारात अंडी, माटे, मासे, चिकन यांचा समावेश असावा. लहान मुलांच्या अन्नात गावरान तूप आणि काळ्या गुळाचा वापर केला तर जास्त प्रमाणात बाळाला कॅलरी मिळू शकते. आता आपण थोडक्यात अन्नाचे घटक याविषयी चर्चा करू. तर अन्नाचे जे मोठे घटक आहे ज्यांना मॅक्रोन्युट्रियंट्स म्हणतात ते आहे प्रोटीन, कार्बोहायड्रेट अँड फॅट. आणि जे सूक्ष्म पदार्थ आहे ज्यांना मायक्रोन्युट्रियंट्स म्हणतात ते आहे जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. आता हे अन्नाचे घटक कोणत्या कोणत्या अन्नात असतात ते आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊ. तर प्रोटीन हे आपल्याला कडधान्यातून, डाळीतून, सोयाबीन, चिकन, मटण, मासे याच्यातून मिळते. कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ हे कडधान्य, डाळी, फळे, पालेभाज्या, बटाटे याच्यातून मिळते. तर फॅट हे तूप, तेल, चीज, बटर यातून मिळते. जीवनसत्वाचा विचार केला तर व्हिटॅमिन ए हे आपल्याला गाजर, पपया, फळे व हिरव्या पालेभाज्या, मासे, मटण, चिकन यातून मिळते. व्हिटॅमिन बी हे आपल्याला हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, कडधान्य, मटण, चिकन, मासे यातून मिळते. व्हिटॅमिन डी हे आपल्याला चीज, बटर, दूध, मासे, मटण, चिकन यातून मिळते. आणि जर आपण सकाळी कोवळ्या उन्हात जर 20 मिनिटं उभे राहिली तर त्यातून आपल्याला आपल्या त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होते. व्हिटॅमिन सी हे संत्री, मोसंबी, लिंबू या फळातून मिळते. खनिजे म्हणजे मिनरल्स याचा विचार केला तर कॅल्शियम आपल्याला दुधाचे पदार्थ, सोयाबीन, नाचणी यातून मिळते. तसेच लोह हे सफरचंद, पालक, काळा खजूर, हिरव्या पालेभाज्या, मटण, चिकन या. तर मित्रांनो, लहान मुलांच्या आहारामध्ये या सर्व अन्न घटकांचा योग्य प्रमाणात वापर करणे खूप गरजेचे आहे. आता बाळाला कोणती पदार्थ देऊ नये? तर बाळाला जंक फूड म्हणजे जे बाहेरचे पदार्थ असतात जसे बर्गर्स, पिझ्झा आहे ते देऊ नये. पॅकेज फूड आहे ते देऊ नये. उदाहरणार्थ कुरकुरे, चिप्स, चॉकलेट हे लहान मुलांना देऊ नये. कोल्ड ड्रिंक्स आहे ते लहान मुलांना देऊ नये. आता हे पदार्थ का देऊ नये बाळांना? तर मित्रांनो, हे पदार्थ तयार करताना अन्नातील जे सत्व पदार्थ असतात उदाहरणार्थ फॅट, फायबर, व्हिटॅमिन हे काढून टाकले जाते की जेणेकरून अन्न सडू नये. आणि हे पदार्थ जास्त दिवस टिकावे यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले जाते, चांगले आकर्षक दिसावे यासाठी कलरिंग एजंट टाकले जाते. आणि हे सर्व केमिकल्स आहे आणि ते शरीराला आणि मेंदूला खूप हानिकारक आहे. या जंक फूड आणि कोल्ड्रिंक्समध्ये साखर आणि सॉल्ट म्हणजे मीठ याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, ज्यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी याचे प्रमाण जास्त प्रमाणात होत आहे. डायबिटीस हा जो आजार मोठ्यांना व्हायचा तो आता किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येत आहे. याचे एकच कारण आहे ते म्हणजे जंक फूड खाणे, कोल्ड्रिंक पिणे, चॉकलेट खाल्ले. त्याच्यामुळे लहान मुलांना लहान मुलांची दात किटतात हे सर्वांनाच माहीत आहे. तर कृपया लहान मुलांना हे जंक फूड किंवा पॅकेज फूड व कोल्ड्रिंक्स देऊ नये.
कुरकुऱ्यांच्या ऐवजी त्यांना घरी बनलेली कुरडया देऊ शकतात, नूडलच्या ऐवजी घरी बनलेल्या शेवया देऊ शकतात, बाहेरील चिप्सच्या ऐवजी घरी बनलेले बेफळ देऊ शकतात. आता मित्रांनो, अन्न बनवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? तर स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे अन्न बनवण्याच्या पहिले हात साबणाने स्वच्छ धुवावे. गरम अन्न हे प्लास्टिक प्लेटमध्ये किंवा प्लास्टिक भांड्यामध्ये ठेवू नये, कारण की ते प्लास्टिक वितळून अन्नाच्या मार्फत आपल्या शरीरात जाऊ शकते आणि हे प्लास्टिक नंतर आप कॅन्सर पण उत्पन्न करू शकते. लहान मुलांना बॉटलने पाणी किंवा दूध कधीच देऊ नये, त्याऐवजी वाटी चमचा किंवा ग्लासचा वापर करावा. बॉटल जर लहान मुलांना वापरत असेल तर अशी लहान मुले वारंवार आजारी होऊ शकतात, त्यांना वारंवार जुलाब होऊ शकतो आणि दात वेडीवाकडी वाढू शकते. हिरव्या पालेभाज्या फळं हे व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले पाहिजे, कारण त्यावर खूप पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड असतात आणि ते आपल्या शरीरामध्ये जाऊन लहान मुलांच्या आरोग्याला ते हानिकारक होऊ शकतात. आता लहान मुलांच्या खाण्याविषयी पालकांच्या काही समस्या असतात, तर सर्वात महत्वाची समस्या की आमचं लहान मुलं व्यवस्थित खातच नाही. तर मित्रांनो, 1 ते 3 वर्षापर्यंतची जी लहान बालके असतात त्यांच्या वाढीची गती कमी होऊन जाते, त्यामुळे त्या प्रमाणात भूक पण कमी होते. याला फिजिओलॉजिकल एनोरेक्सिया म्हणतात. जर बाळ व्यवस्थित खेळत असेल तर बाळ कमी खात असेल तरी चालते. अशा वेळी बाळाला कॅलरी डेन्स अन्न द्यायचे, म्हणजे थोड्या अन्नातून जास्त प्रमाणात कॅलरी सेवन झाली पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे. हे आपण कसे करू शकतो? उदाहरणार्थ मुगडाळ तांदळाची खिचडी तूप टाकून देणे, काळ्या गुळच्या लापशीत तूप टाकून देणे, अशा पद्धतीने आपण कॅलरी डेन्स डाएट देऊ शकतो. गावरान तूप हे लहान मुलांना चांगले असते, तेलाऐवजी गावरान तूप वापरले तर ते योग्यच. लहान मुले कमी खाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आजकाल लहान मुले जंक फूड खातात, बिस्किट कुरकुरे खातात. हे पदार्थ कॅलरी डेन्स असतात पण त्यात न्यूट्रिएंट्स नसतात, त्यामुळे लहान मुलांची तर भूक भागते आणि त्यामुळे घरचे अन्न खात नाही, परंतु त्यांना जे पौष्टिक पदार्थ ते मिळत नाही. लहान मुलांनी योग्य आहार घ्यावा यासाठी इनोव्हेटिव्ह आयडियाचा शोध घेतला पाहिजे. उदाहरणार्थ लहान मुले इतर लहान मुलांबरोबर खातात तर तशा पद्धतीने लहान मुलांची पंगत पण ऑर्गनाईज केली पाहिजे, किंवा लहान मुले विशिष्ट पात्रात खातात तर अशा विशिष्ट प्लेट डिझायनर प्लेट की ज्याच्यावर उदाहरणार्थ छोटा भीमचे चित्र आहे, तर अशा प्लेट्स लहान मुलं आवडीने खातात, अशा प्लेटमध्ये ते आवडीने खातात. तर अशा डिझायनर प्लेट किंवा त्यांना जे असे आवडते तशा प्रकारच्या प्लेट्स आपण त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आता गाईच्या दुधाविषयी आपण चर्चा करू. गायीचे दूध पाजले पाहिजे का? जर लहान मुलांना गायीचे दूध द्यायचे असेल तर दिवसातून 1 ते 2 ग्लास देऊ शकतात, परंतु काही मुले फक्त गायीचेच दूध पितात, दुसरे पदार्थ खात नाही, त्यामुळे अशा मुलांची वाढ होत नाही व त्यांचे रक्त कमी होते. त्यामुळे गायीचे दूध देऊ शकतात, परंतु 1 ते 2 ग्लास दिवसातून द्यावे आणि दूध हे वाटी चमच्यानेच पाजावे, बॉटलने पाजू नये, कारण आपण पाहिलं आहे की बॉटल फिडिंगमुळे लहान मुलांना डायरिया होऊ शकतो. मित्रांनो, जर योग्य प्रमाणात व योग्य वेळी वरचे अन्न सुरू केले नाही तर बाळ कुपोषित होऊ शकते. तर कुपोषणाची कोणती लक्षणे आहेत? जर बाळाचे वजन त्याच्या वयानुसार वाढत नसेल, त्याच्या वयानुसार कमी असेल, तर बाळ कुपोषित असण्याची शक्यता असू शकते. उदाहरणार्थ नॉर्मली लहान मुलांचे वजन हे 5 महिन्यात जन्माच्या 2 पट होते, 1 वर्षात 3 पट होते, तर 2 वर्षात 4 पट होते. तर या प्रमाणात लहान मुलांचे वजन वाढत नसेल तर बाळ कुपोषित असू शकते. दुसरे लक्षण म्हणजे लहान मुलांची केसे सफेद किंवा लाईट कलरचे होतात, त्वचा किंवा जीभ सफेद होते, हे अॅनिमियाचे म्हणजे रक्त कमी असण्याची लक्षणे आहेत. त्वचेला सुरकुत्या पडतात, जास्त बाळ जास्त खेळत नाही आणि सुस्त पडून असत. काही कुपोषण आहे ज्याला क्वाशोरकर म्हणतात, अशामध्ये लहान मुलांच्या शरीराला सूज येऊ शकतो. कुपोषित बाळाचे आजारी पडण्याचे व मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते, कारण त्याची कुपोषणामुळे प्रतिकार शक्ती कमी होते आणि अशा मुलांना वारंवार जंतू संसर्ग होऊ शकतो. जर बाळ जास्त प्रमाणात कुपोषित असेल तर त्या बाळाला ऍडमिट करून त्याला आहार व औषध उपचार केला जातो. जर बाळाला आपण चांगला आहार दिला तर बाळ कुपोषित होणार नाही. आजकाल दुसऱ्या प्रकारच्या कुपोषणाचे प्रमाण जास्त होत आहे, ते म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. ओबेसिटी हे फक्त आणि फक्त जंक फूड, पॅकेज फूड, बाहेरचे पदार्थ खाल्ले, जास्त स्वीट खाणे, जास्त साखर खाणे यामुळे होते. त्यामुळे जर लहान मुलांमध्ये लठ्ठपणा टाळायचा असेल, कृपया जंक फूड देऊ नये, स्वीट देऊ नये, साखरेचे पदार्थ जास्त देऊ नये. आता स्वच्छता आणि कुपोषणाचा संबंध काय? तर मित्रांनो, जर योग्य स्वच्छता ठेवली नाही तर बाळाला वारंवार जंतू संसर्ग होऊ शकतो, वारंवार बाळ आजारी पडते आणि जर बाळ वारंवार आजारी पडले तर ते कुपोषित होते. कुपोषित बाळ त्याची प्रतिकार शक्ती कमी होते आणि असे बाळ परत आजारी पडू शकते. तर असे हे दुष्टचक्र चालू राहून बाळ दगावू शकतो. त्यामुळे अन्न बनवताना तसेच अन्न साठवताना आणि अन्न खाताना स्वच्छता ठेवणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ आईने अन्न बनवण्याच्या पूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजे, शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे, जेवणापूर्वी लहान मुलांनी साबणाने हात धुवावे अशी सवय लावली पाहिजे, पाणी उकळून गार करूनच पिले पाहिजे, लहान मुलांना बॉटलने फिडिंग नाही केले पाहिजे. तर स्वच्छतेची जर आपण काळजी घेतली तर लहान मुलांना आजारपणा कमी होऊन कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते. तर मित्रांनो, या व्याख्यानात आपण पाहिले की लहान मुलांचा आहार हा योग्य कसा असावा,
तर मी थोडक्यात सांगू इच्छितो, जन्मानंतर ते पहिले 6 महिन्यांपर्यंत लहान मुलांना फक्त आईचे दूध पाजावे. 6 महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त वरचे अन्न सुरू करावे. पहिले पातळ पदार्थ सुरू करावे, नंतर घट्ट पदार्थ सुरू करावे. 1 वर्षाच्या बाळाने घरी बनलेले सर्व अन्न खाल्ले पाहिजे. अन्नामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, मोडालेले कडधान्य, डाळी, उकडलेली अंडी, गन, मटन, फिश, गावरान तूप याचा समावेश असला पाहिजे. म्हणजेच बॅलन्स डाएट असले पाहिजे की ज्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल योग्य प्रमाणात आहे. जर बाळाला योग्य प्रमाणात आहार दिला नाही तर बाळ कुपोषित होऊ शकतो आणि कुपोषणामुळे बाळ आजारी पडून दगावू पण शकतो. तर मित्रांनो, जर बाळाचे योग्य आरोग्यासाठी, बाळ धष्टपुष्ट होण्यासाठी, बाळ हुशार होण्यासाठी बाळाला योग्य आहार देणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हे व्याख्यान ऐकल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आणि आपल्याला जर असेच एज्युकेशनल व्याख्यान ऐकायचे असेल तर प्लीज माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला काही ॲडिशनल माहिती द्यायची असेल खाली कमेंटमध्ये तुम्ही ती माझ्यापर्यंत पोहोचू शकता. पुन्हा एकदा माझे व्याख्यान ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि आपला दिवस शुभ जावो. धन्यवाद.